पासून आपण टीव्हीच्या माध्यमातून घटना तज्ञांची मतं पाहत आलो. घटना तज्ञांचं डायरेक्ट मत होतं की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय देणं चूक आहे. ते त्यांनी निर्णय द्यायलाच नको. घटना तज्ञांची आज आपण जे गेल्या 6 महिन्यापासून ते ऐकत होतो त्यावरून सुद्धा हे सुधारलं नाही आणि आज निवडणूक आयोगानं अतिशय चुकीचा निर्णय दिला. घटनातज्ञ उल्हास बापटांनी काल एक मोठं वक्तव्य केलं की आजपर्यंत असं कधी घडलं नाही. निवडणूक आयोगानं आजपर्यंत जी चूक केली होती ती या निवडणूक आयोगानं केलेली आहे आणि हा निवडणूक आयोगाचा जो संपूर्ण अधिकारी वर्ग आहे निवडणूक आयोगक संपूर्ण हा मोदींच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दबावाखाली काम करतो आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. कारण ज्या पद्धतीनं ज्या चुकीच्या संविधानात्मक गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी यांनी डावलल्या आणि चुकीचे निर्णय घेऊन आज आमच्या सरकारला म्हणजे आमचं धनुष्यबाण आमचं नावसुद्धा यांनी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाला हे बिलकुल गोष्ट पटलेली नाही. गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात या गोष्टीची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आणि आदरणीय उद्धव साहेबांचं व्यक्तित्व नेतृत्व हे अजून प्रखर झालेलं आहे. लोकांच्या मनात त्यांची एक आगळीवेगळी स्थान निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राची जनता या भारतीय जनता पार्टीला मिंदे गटाला व मोदीला कधीही माफ करणार नाही आणि एक नंबरचा पक्ष आणि एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून परत उद्धव साहेबांना या जागेवर बसवण्याचा निर्धार महाराष्ट्राची जनता करणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण जनता आणि शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.